विस्कळीत झाले आहे. रविवारी रात्रीपासून अविश्रांत व मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारीही दिवसभर संततधार कायम ठेवल्याने कास व बामणोली भागात जनजीवन विस्कळीत झाले असून कास तलावाच्या खालील बाजूस सातारा बामणोली रस्त्यावर असणारा कास पूल पाण्याखाली गेल्याने बामणोली भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. प्रचंड पावसामुळे कास तलाव ओसंडून वाहत आहे, त्यामुळे मोठे पाणी ओढ्याला येऊन हा पूल सकाळपासूनच बुडून पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे साताराहून बामणोलीकडे जाणाऱ्या एसटी बस येथून माघारी फिरल्याने बामणोलीकडे जाणारे प्रवाशांना माघारी फिरावे लागले. बामणोली भागातून सातारकडे जाणारे काही प्रवाशी माघारी परतले तर काहींनी अंधारी कोरघळ एक्यू मार्गाचा व कुसुंबी मेढा मार्गाचा सातारकडे येजा करण्यासाठी अवलंब केला होता, तर कास पुलावर दिवसभर पाणी असल्याने तेथील वाहतूक ठप्प होऊन एसटी सेवा दिवसभर बंद होती. परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने सर्व मोठ्या ओढ्यांवर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आज पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीमध्ये पाण्याची आवक वाढली असून पाण्याची पातळी झपाट्याने वर येऊ लागली आहे.